नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी गाडी नदीवरील पत्री पूल गुरुवार कोसळला यावेळी या, या पुलावरून एक दुचाकी स्वार प्रवास करत दुचा दुचा होता दुचाकीने पूल ओलांडताच या पत्री पुलाचा मधला भाग कोसळला सुदैवाने दुचाकीचा अपघात होता होता वाचला त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही हा पूल कोसळल्याचं वृत्त समजताच सरपंच रामेश्वर आंग्रे ग्रामपंचायत सदस्य पारेषण विभाग टाटा पॉवर कंपनीचे अधिकारी व पनवेल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली टाटा पॉवर कंपनीमार्फत बांधण्यात आलेला गाढी नदीवरील पत्री पुलाची अतिशय दयनीय अवस्था झाली होती तो पूल वापरण्यास अयोग्य होता पत्री पूल धोकादायक असूनही करंजाडे येथील नागरिक पनवेल बस स्थानक व रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी पर्यायी रस्ता म्हणून पत्री वापर करत होते हा पूल दुरुस्त करण्याकरिता दोन वर्षांपासून करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी पारेषण विभाग आणि टाटा पॉवर कंपनीकडे पाठपुरावा केला होता मात्र प्रशासनाने संपूर्णत दुर्लक्ष केलं अखेर गुरुवारी पुलाचा मधला भाग कोसळून हा जीर्ण पूल काही प्रमाणात जमीन दोस्त झाला वादळवारा लाईव्हसाठी संजय कदमसह ब्युरो पनवेल नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन